पुण्यात एम पी एस सी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे पुण्यातील बालगंधर्व चौकात हे सगळे विद्यार्थी उद्या सकाळी दहा वाजल्यापासून जे आहे ते उपोषणाला बसणार आहेत तांत्रिक परीक्षेचा जो पेपर आहे त्याचे नवीन पॅटर्न दोन हजार पंचवीसपासून पासून लागू करावा या सगळ्या मागणीसाठी जे आहेत ते उद्यापासून पुन्हा हे सगळे विद्यार्थी आंदोलनाला बसणार आहेत खरं तर यापूर्वी त्यांनी आज आंदोलनाचा इशारा दिला होता पण पोलिसांकडून जे आहे ते उद्याच्या आंदोलनाची परवानगी दिली असं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येते पण त्यांच्या नेमक्या नेमक्या ज्या मागण्या आहेत ते काय काय आहेत पुन्हा एकदा त्यांनी का आंदोलनाचा इशारा दिला हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सीचे काही विद्यार्थी आहेत ताई मला सांग एकदा तुम्ही दोन ते तीन वेळेस आंदोलन केलं तुमच्या अनेक मागण्या मान्य झाल्या पण पुन्हा एकदा तुम्ही उद्या आंदोलनाला बसताय पुण्यात का काय आता नेमकी मागणी आहे आमचं आधीचं आंदोलन प्रामुख्याने तीन गोष्टींसाठी होतं की राज्यसेवेची परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह व्हावी तांत्रिक सेवेची ऑब्जेक्टिव्ह व्हावी आणि पी एस आय ही स्वतंत्र व्हावी पण त्या आंदोलनात चार दिवस आम्ही बसलो रात्रंदिवस आम्ही तिथं होतो पण एकच मागणी पूर्ण झाली आयोगाने एकच मागणी पूर्ण केली की राज्यसेवेची एक्झाम फक्त दोन हजार पंचवीसपर्यंत ऑब्जेक्टिव्ह केली आहे मात्र तांत्रिक सेवेवाले जे आहेत कृषी परत फॉरेस्ट झालं आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेसवाले त्यांना त्यांना मात्र आयोगाने वेठीवर धरलं आहे की जसं ऑब्जेक्टिव्ह केली नाही त्यांची आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हे दोन हजार तेवीस पासूनच लागू केलं आहे त्यामुळे मुलं आता संभ्रमात आहेत की कसं करावं आणि वेळ मुळात कमी आहे आयोगाने सिलेबस तांत्रिक सेवेचा राज्यसेवेचा खूप नंतर टाकला आहे आणि तरी सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ठेवला आहे म्हणून तुम्ही ह्या मागणीसाठी जे आंदोलन करते आता आयोगाकडे जी मागणी करते याबद्दल सरकारला काही निवेदन दिले तुम्ही की तांत्रिक परीक्षा ज्या आहेत कृषी असू द्या किंवा विभाग असू द्या त्याचा पॅटर्न जो नवीन आहे तो दोन हजार पंचवीस पासून लागू Uh, सर गेल्या तीन महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे प्रामुख्यानं तीन बाबींसाठी सुरू होतं जसं की राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह झाली पाहिजे दोन हजार पंचवीसपर्यंत पी एस आय स्वतंत्र झाली पाहिजे आणि तांत्रिक परीक्षासुद्धा दोन हजार पंचवीसपर्यंत ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात झाल्या पाहिजेत पण गेल्यावी गेल्यावेळीच्या मोठ्या आंदोलनानंतर सरकारनं आम्हाला आश्वासन दिलं होतं की या तिन्ही मागण्या पूर्ण होतील पण सरकारनं फक्त आम्हाला मोकळं ताट दिले आणि त्यामध्ये जेवण वाढायचं सरकार मात्र विसरलं आहे तर लक्षात घ्या उद्याचं आंदोलन फक्त आंदोलन असणार नाही तर सरकारला आमची ही बजावणी आहे जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर येणाऱ्या पुढच्या आगामी इलेक्शनमध्ये इथल्या सरकारचा सत्ता बदल केल्याशिवाय इथले विद्यार्थी तुम्ही ही मागणी सरकारकडे करताय की करता जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तो दोन हजार पंचवीसपासून लागू करा आयोगाकडे याबद्दलचं काही पत्रव्यवहार तुमचं झालं आहे मंत्रिमंडळामध्ये असा निर्णय घेतला घेतला गेला होता की हे तिने तिन्ही मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि त्यानुसार मुख्यमंत्री साहेबाने आम्हाला कळवलं आहे की या तिन्ही मागण्यांचं पत्र हे सी आयोगाकडे गेलं होतं पण एम पी येम्प, सी आयोग म्हणजे भारताचं महाराष्ट्राचं एम पी सी आयोग आहे की इजिप्त इराण या देशांचं एम पी सी आयोग आहे कळत नाही रात्रीच्या साडे अकरा वाजता नोटिफिकेशन टाकतं आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करून विद्यार्थ्यांची फसवणूक एम पी सी आयोग करत आहे पण ते जे नोटिफिकेशन आले ते राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी परीक्षा आहे ती दोन हजार पंचवीसपासून पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बाकी कुठले कुठले विषय राहतात ज्या मागणीसाठी तुम्ही उद्यापासून पुण्यात आंदोलन सर जे नोटिफिकेशन आले ते राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी आलेलं नाही तर त्यामध्ये राज्यसेवेचे मुख्य परीक्षेचं स्वरूप कृषी अभियांत्रिकी फॉरेस्ट या परीक्षेचं मुख्य स्वरूप पण त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट स्वरूपात लिहिलेलं आहे की या परीक्षा लेखी स्वरूपातच होतील म्हणजे आमच्या ज्या मागण्या होत्या की या तांत्रिक परीक्षासुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये झालेल्या पाहिजेत त्या पूर्णपणे मला दादा उद्या सकाळी वाजल्यापासून तुम्ही आंदोलनाला बसताय काय असणार आंदोलन एकंदरीत कधीपर्यंत तुम्ही आंदोलनाला बसताय जोपर्यंत आयोग किंवा सरकार आमच्या मागण्या पूर्ण नाही करणार आम्ही तिथून उठणार नाही ना। दरवेळेस आम्हाला असंच प्रत्येक वेळेस आम्हाला आंदोलनाला बसावं लागते म्हणजे आम्ही विद्यार्थी अभ्यासाला आलो तर आंदोलनाला नाही हे सरकारलाही आणि आमचाही वेळ त्याच्यामध्ये जाते आमची कोणतीच मोहित इच्छा नाही की आम्ही प्रत्येक वेळेस आंदोलनाला बसावं ह्या गोष्टी सरकारने विचार करून घ्यायला पाहिजे गेल्या वेळेस मुख्य मुख्याची सेवा ही वेळे अभावी देण्यात आली तर सरकारला साधा प्रश्न आहे की आम्हाला त्याच्यानंतर सिलेबस टाकला तरी आम्हाला वेळ कसा पुरेल बरं सोप सोपा आणि साधा मी उद्या आंदोलन करतात ह्या आंदोलनावर ठाम आहेत तुम्ही सगळे हो आम्ही उद्या आंदोलन करायला बसणार आहे आमच्या आंदोलनाची एकच मागणी आहे की कृषी सेवा वन सेवा अभियांत्रिकी सेवा या सर्व एम पी एस सीद्वारे द्वारे होणाऱ्या सर्व परीक्षा ह्या बहुपर्या पाहिजे दोन हजार दो पंचवीस पर्यंत तर हे सगळे विद्यार्थी पुन्हा एकदा आंदोलनाला बसतात तरी मला सांगा नवीन पेपर आहेत जे परवा डिक्लेअर झाले त्यामध्ये काही बदल हवाय तुम्हाला कारण तुम्ही एक मागणी तीही केली होती की आता पुन्हा पेपर द्यायचे मग पुन्हा आंदोलन करायचं आणि पुन्हा ती परीक्षा रद्द होईल नवीन पेपर मुळात राज्यसेवेने सेवेनं ऍडच त्या दिवशी साडे अकरा वाजता टाकली आहे की आणि त्या ऍडमध्ये मेन्शन आहे की तांत्रिक सेवेच्या मात्र वर्णनात्मक स्वरूपात होतील आणि राज्यसेवेची ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात होईल जर आयोग एके राज्य एके तर मग न्याय वेगवेगळा का विद्यार्थी सगळे एकाच आंदोलनात होते असं नव्हतं की तांत्रिक सेवेचे विद्यार्थी वेगळ्या आंदोलनात होते आणि राज्यसेवेचे वेगळे आंदोलनात होते उद्याच्या आंदोलनावर उद्याच्या आंदोलनावर आम्ही पूर्णपणे ठाम आज आम्हाला परमिशन मिळाली असती तर आजच आम्ही बसणार होतो मुलं दुरून दुरून आली आहेत पुण्यात सांगली सातारा सगळीकडून मुलं येत आहेत आणि उद्याच्या आंदोलनावर आम्ही ठाम आहेत तर आपण पाहताय की राज्यभरातून मुलं जी आहेत एम पी एस सी विद्यार्थी ती आता आंदोलनाला पुण्यात दाखल झालेली आहेत उद्यापासून हे आंदोलन सुरू होते तांत्रिक विभागाचा पेपर जो डिस्क्रिप्टिव्ह आहे तो ऑब्जेक्टिव्ह दोन हजार पंचवीसपासून करावा अशी सगळी मागणी घेऊन हे विद्यार्थी पुण्यात पुन्हा आंदोलन करणार आहेत कॅमेरा पर्सन शहाजी पवार सह अभिजित पोते टी व्ही मराठी पुणे